नमस्कार, मी किरण सोनवणे, तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथे कृषी दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी कापूस उत्पादकता वाढीसाठी मुख्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर, शून्य मशागत तंत्रज्ञान, महा डीबीटी योजना, माती परीक्षणाचे महत्व याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले। कृषी पर्यवेक्षक मानकापे यांनी कापूस पिकावरील कीड नियंत्रणाबाबत माहिती दिली। कृषी सहाय्यक चंद्रशेखर काकडे यांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पाबाबत कापूस पिकाची उत्पादकता वाढ करून मूल्य साखळी विकासबाबत शेतकऱ्यांसोबत शेती शाळेच्या माध्यमातून संवाद साधला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथरीकर, सरपंच महेंद्र पाथरीकर, अविनाश पाथरीकर, प्रगतशील शेतकरी गणेश पाथरीकर, अशोक पाथरीकर तसेच गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। शेवटी कृषी सहाय्यक चंद्रशेखर काकडे यांनी सर्वांचे आभार मानले। पैठण तालुक्यात वगैरे जेवढी जागृती नाहीये, आपल्या भागात जेवढी जागृती आहे, जेवढे कष्ट आपले लोक करतात तेवढे गंगेच्या कडेला एवढं नाहीये। त्यांना निसर्गाची साथ आहे, जमीन चांगली आहे, पाणी आहे, परंतु एवढं तंत्रज्ञान राबवायची ओढ त्या लोकांमध्ये नाही जेवढी या भागात आहे। मी आधीपासून बघतोय, कित्येक वर्षापासून बघतोय या भागात की शेतकरी फार जागृत आहे। याचं साधं उदाहरण आपल्याकडे आता मी फार इकडे कधी नव्हतो, पण भोकरदनमध्ये वगैरे बघितलेलं आहे। शेतकऱ्याचे दर द्वादशीला शेतकऱ्याचे असे गट आहे आणि दर द्वादशीला ते एका ठिकाणी, जसं एकादशीच्या नंतर एकादशीला भजन असते आणि द्वादशीला कुणाकडे तर जेवण असते, तसं ते द्वादशीला काय करतात तर सगळ्यांनी शेत फिरतात आणि कुणाच्या शेतात कुठला रोग आलाय, कुठली कीड आली आहे, त्याच्याबरोबर झाडे सरांसारखा एक शास्त्रज्ञ घेऊन जातात आणि मग तिथेच त्याच्या प्रश्नाचं उत्तर सोडवतात, एकमेकांना सांगतात। तर त्या भागात आता देळेगावान वगैरे गाव आहे, तर त्या भागात जे एकत्रित येऊन गट शेती शेतकरी करतात तर तिथं सरासरी एकरी 15 क्विंटल कापूस काढतात। 20 काढणारे पण आहेत, 25 काढणारे पण आहेत आणि तुमच्या भागात सुद्धा त्याचाच त्याच पद्धतीने इकडं पण शेती आहे, काही फार फरक नाही, कारण तुम्ही त्याला लागूनच आहे, जोडूनच आहे। तर इथे मी बऱ्याचदा पुण्यात वगैरे सांगतो लोकांना की सगळ्यात जास्त ठिबक तुम्ही सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद या भागात आहे, येथेही मोठा प्रकल्प नाही, कॅनलचं पाणी नाही आणि उन्हाळ्यात प्यायला पाण्याची दादात आहे, परंतु ठिबक जास्त सगळ्यात आहे। प्रतिनिधी अंकुश आहेर यांचा रिपोर्ट। पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।